जुलै महिन्यात अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांचा साखरपुड्याची बातमी आली. या दोघांचे फोटोज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होताना दिसले आणि सगळ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर आता या दोघांची लग्न घटिका समीप आली आहे असंच म्हणावं लागेल, कारण आत्ता यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. नुकतंच या दोघांचं पारंपरिक केळवण पार पडलं. सुयश आयुषी यांचं छान पारंपरिक केळवण, त्यात आवडणारे सगळे पदार्थ, पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट, त्याभोवती काढलेली रांगोळी, सगळंच छान जमून आलं होतं. या दोघांचं हे केळवण केलं अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी. त्यांच्या सोबतीला सिनेसृष्टीतील त्यांचे बरेच मित्रमंडळी सुद्धा होते. आयुषीच्या केळवणाचे फोटो शेअर करत हर्षदा यांनी त्याला कॅप्शन देत लिहिलं, आता हळूहळू या गोष्टीची जाणीव होते की माझा गिल्लू परका होणार आहे, पण ठीक आहे, कोणीतरी आहे जी येणार आहे आणि ती आपलंसं करणार आहे. हर्षदा खानविलकर आणि सुयश टिळक यांनी पुढचं पाऊल मालिकेत एकत्र काम केलं. त्यामध्ये सुयश हर्षदा खानविलकर यांचा मुलगा होता. अगदी तेव्हापासूनच या ऑन स्क्रीन मायलेकांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री जुळली आणि तेव्हापासून हर्षदा यांनी सुयशला आपला मुलगाच मानलंय. त्यामुळे अगदी सख्ख्या आईप्रमाणे हर्षदा सुद्धा सुयशच्या लग्नासाठी फारच उत्सुक असून त्यासाठी प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करताना दिसतात. सुयश आणि आयुषी याच वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा झाल्यापासून दोघं अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात आणि त्यांचा हा रोमॅन्टिक अंदाज सोशल मीडियावर बराच हिट सुद्धा आहे. आणि आयुषी हे कपल तुम्हाला आवडतं का आणि त्यांचं हे पारंपरिक केळवण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.